नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पोस्टमन मेलगार्डची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ पहा, निश्चितपणे तुम्हाला परीक्षेमध्ये याचा फायदा होईल. मी आहे सुमित पोपलवार सर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोस्टमन व मेलगार्डचा गणित विषयाचा घटक आहे शेकडेवारी, तर शेकडेवारीवर कशा प्रकारची प्रश्न येतात आणि ती कमीत कमी वेळामध्ये कशी सोडवायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सुरुवात करूया आपण प्रश्न सोडवायला. एक्सचे 20% बरोबर 180, तर एक्स बरोबर किती? एक्सचे 20% लिहून घ्यायचे आहे तिथं. चे म्हणलं की गुणाकार, एक्स गुणिले 20% म्हणजे 100 पैकी 20 बरोबर 180 आहे. तर एक्सची किंमत आपल्याला या ठिकाणी इथं काढायची आहे. सोडवूया याला, पहा आपण. वरचा 10 कट होईल, हा 10 कट होईल. 2x/10 बरोबर 180. 2x बरोबर 180, इकडचे भागिले 10, इकडे येऊन गुणिले होतील, गुणिले 10. 2x बरोबर 180 गुणिले 10, तर हे होतील 1800, 1800. एक्स बरोबर 1800/2. एक्स बरोबर 2 ने 1800 भागलं तर भागाकार येतो 900. तर एक्सची किंमत आलेली आहे 900. एक्स बरोबर असेल 900. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न आहे पहा. 3600/4% बरोबर m/12%, तर m बरोबर किती? तर 3600 आपण 4% काढूया. 3600/4% म्हणजे 100 पैकी 4 बरोबर m/12% आहेत, जे 12/100. सोडवूया आता याला आपण. पहा, हे 2 0 कट आणि हे 2 0 कट होतील. गुणाकार करूया 36 आणि 4 जा. 4 × 24 = 4, 7 × 2 = 2, 4 × 3 = 12, 12 × 2 = 14 म्हणजे 144 बरोबर या ठिकाणी येईल 12m/100. 144 इकडचे भागिले 100, इकडे येऊन गुणिले होतील, बरोबर चिन्हाच्या डावीकडे समोर उरेल इथं 12m. 144 × 100, इकडचे गुणिले 12, इकडे येऊन होतील 12 बरोबर इथं उरेल m. ने 144 भागूया, भागाकार 12 येईल. 12 × 1 = 12 उरले 2 = 24, 12 × 2 = 24, 12 × 100 गुणाकार येतो 1200. तर m ची किंमत आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो 1200. आता पाहूया आपण पुढील 3 नंबरचा प्रश्न. 3 आहे पहा. 40/25% बरोबर 25/किती%? 40/25% म्हणजे 25/100 बरोबर 25/किती%? माहिती नाही आपल्याला, म्हणून आपण धरूया 25/x%. 25 × 25 = 100. हे 40 × 1/4. तर या 4 ने आपण ठेवूया थोडा वेळ. हे 25x/100 4 × 40 भागूया, 4 × 2 = 40, 10 × 100 बरोबर इकडं उरेल 25x. 10 × 100 / 25
बरोबर एक्स, ये 25 चौक 100, जे 10 चौक 40 बरोबर एक्स। तर 45 चे 25 टक्के बरोबर 25 चे 40 टक्के होतील, हे 25 चे होतील 40 टक्के। आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण चौथा प्रश्न। तर चौथा प्रश्न सोडवण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला पण क्लिक करा व ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल व मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न पोस्टमन, मेल कार्ड तसेच इतर सर्व प्रकारच्या नोकर भरती स्पर्धा परीक्षेमध्ये तसेच स्कॉलरशिप, NMMS, नवोदय, NTS, MTS या सर्व परीक्षेला ही प्रश्न विचारली जातात, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। एला बीपेक्षा 10 टक्के गुण जास्त मिळाले तर बीला एपेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले? तर आपल्याला काढायचं आहे पहा, बीला किती टक्के कमी गुण मिळाले। तर यासाठी सूत्र आहे पहा, 100 गुणिले टक्के भागिले 100 अधिक टक्के। पहा लिहूया याला आपण, 100 गुणिले 10 टक्के दिलेलं आहे उदाहरणात, म्हणून 10 भागिले 100 अधिक 10। वरचे 100 गुणिले 10 भागिले 100 अधिक 10 म्हणजे होतील 110। सोडवूया, हा 0 कट केला, हा 0 कट केला, काय उरलेलं आहे वर? वर उरलेले आहेत पहा 100 गुणिले 1 म्हणजे ते होतील 100 भागिले 11। तर 100/11% याचं करूया आता आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर, जे हे होईल 11 9 99 उरले 1, 9.1/11% गुण कमी मिळालेले आहेत। आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील 5 नंबरचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 5 आहे पहा, 3/5% हे दशांश अपूर्णांकात कसे लिहाल? तर 3/5% हे आपल्याला दशांश अपूर्णांकात लिहायचे आहेत। तर 3/5% म्हणजे कसं होईल, हे 3/5 आणि याचा छेद होईल 100। मग प्रथम आपल्याला काय करायचं आहे, अपूर्णांकाचं, व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे आणि त्याला 100 भागायचं आहे। तर पहा, 3 जर आपण 5 भागलं तर 0.6 भागाकार येतो आणि याला भागायचं नंतर आपण 100। तर कोणत्याही संख्येला 100 भागल्याच्या नंतर पॉईंट म्हणजे दशांश चिन्ह हे 2 अंकांनी डावीकडे सरकते, 0.006 हे होईल दशांश अपूर्णांकामध्ये 3/5% अशा पद्धतीनं लिहिले जातील। आता पाहूया आपण पुढील 6 नंबरचा प्रश्न, 5/16 चे 4% बरोबर किती? 5/16 चे 4% आपल्याला काढायचे आहेत पहा, 5/16 × 4%, 4% म्हणजे 100 पैकी 4। तर पाहायला आपण इथं संक्षिप्त रूप पण देऊ शकतो, देऊया हे 4 × 4 = 16, 4 या 5 भागूया आपण, आहे 4 × 4 = 4, 5 × 4 = 1, 1 भाग जात नाही म्हणून देऊया पॉईंट, 1 पुढे 0 दिल्यानं होतील 10 म्हणजे 4 × 2 = 8 आणि उरतील 2 पुन्हा होतील 20 × 4 = 25, 1.25 5/4 भागल्यानं भागाकार येतो, मग वर उरतील हे 1.25 हे भागिले 100 आणि कोणत्याही संख्येला 100 भागलं की पॉईंट हा 2 अंकांनी डावीकडे सरकतो, म्हणजेच 0.0125। 5/16 चे 4% येतील 0.0125। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला पण क्लिक करा व ऑल हा पर्याय निवडा। अशा प्रकारची अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद, पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील प्रश्न घेऊन, तोपर्यंत नमस्कार।